नमस्कार, आज 5 मार्च 2018 मेषराशी मेषराशीच्या व्यक्तींनी ओम प्रबुद्धाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. 8:12 चंद्राचं भ्रमण हे तुळराशीमध्ये होईल. चंद्राच्या या स्थित्यंतराचा मेषराशीच्या व्यक्तींना व्यावसायिक दृष्टीनं आणि कौटुंबिक दृष्टीनं लाभ होताना दिसतो. व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये तुम्हाला स्थिरता प्राप्त होऊ शकते, समाधान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे आजचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण दिवस असेल. आजच्या या सकाळच्या चंद्रभ्रमणाचा तुम्हाला उत्तम लाभ होताना दिसतो. आर्थिक स्थिरता उत्तम प्राप्त होईल, व्यावसायिक स्थिरता उत्तम प्राप्त होईल, कौटुंबिक सौख्य तुम्हाला उत्तम प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे मेषराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी ओम स्वस्वरूपाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग फिक्कट पिवळा आहे. 8:12 चंद्राचं भ्रमण तुळराशीमध्ये होईल. चंद्राच्या भ्रमणाचा वृषभ राशीच्या व्यक्तींना आज विचार करावा लागणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावध राहावं लागणार आहे. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांमध्ये आज मोठी गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर आज सावध राहून सर्वांशी चर्चा, विचारविनिमय, सल्लामसलत करून, ज्येष्ठांशी चर्चा करून आज महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे. आजचा दिवस या दृष्टीनं विशेष महत्त्वाचा आणि भाग्याचा असणार आहे. परंतु हे भाग्य प्राप्त करून घेत असताना तुम्हाला सावध राहणं गरजेचं असणार आहे. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्ष राहून गुंतवणूक करणं गरजेचं आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी ओम जगत्पालकाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग हिरवा आहे. आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वपूर्ण दिवस असेल. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा दिवस असेल, नवीन योजनांचा दिवस असेल, नवीन योजनांच्या पाठपुराव्याचा दिवस असेल. कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवणं, राहत्या घराशी निगडीत प्रश्न मार्गी लावणं यासाठी आजचं ग्रहमान विशेष भाग्यपूर्ण असणार आहे. कोर्टातमध्ये जर काही प्रॉपर्टीशी निगडीत, तुमच्या जागेशी निगडीत तुमचे जर काही प्रश्न असतील, काही वाद चालू असतील, तर ते वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी, कोर्टाबाहेर सामोपचारानं म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये तुम्हाला ते मिटवण्यासाठी आजचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण असेल. त्या दृष्टीनं आज प्रयत्न करावेत. आज या गोष्टींना मार्ग निघतो असं नाही, परंतु त्या दृष्टीनं एक गती प्राप्त होते. त्या कार्यसिद्धीसाठी एक गती प्राप्त होत असते. त्यामुळे आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण असेल. कर्कराशीच्या व्यक्तींनी ओम शांभवे नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग निळा आहे. 8:12 चंद्राचं भ्रमण हे तुळराशीमध्ये होणार आहे. तुळराशीमधील या चंद्राच्या भ्रमणाचा व्यावसायिक दृष्टीनं आणि कौटुंबिक दृष्टीनं कर्कराशीच्या व्यक्तींना लाभ होताना दिसतो. त्यामुळे आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आणि भाग्यपूर्ण घटनांचा दिवस आहे. आज अनेक नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला घेता येईल, करता येईल. आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला चांगली स्थिरता देणारा ठरू शकतो. बांधकाम व्यावसायिकांना, विशेषतः राहती घरं, रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनमध्ये जी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम ईश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. तुळराशीमध्ये असलेलं आजचं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला व्यवसायामध्ये स्थिरता आणि स्पर्धा ह्या दोन्ही गोष्टी देणार आहे. स्पर्धेला उत्तम पद्धतीनं तुम्ही तोंड देऊ शकाल. कुठल्याही विपरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सिंहराशीची व्यक्ती ही स्पर्धेला उत्तम पद्धतीनं तोंड देऊ शकतं. पण आजचा दिवस हा म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही त्या गोष्टीला तोंड देऊ शकाल. आज तुमच्या बाजूनं जर ग्रह असतील काही, तर अशा स्पर्धेमध्ये तुम्ही सहजगत्या आज ही स्पर्धा तुम्ही हाताळू शकाल. आणि यामध्ये तुम्ही तुमचं यश, कीर्ती आणि तुमचं प्राबल्य आज तुम्ही सिद्ध करू शकाल. अशा पद्धतीचं प्रखर ग्रहमान आज सिंहराशीच्या व्यक्तींना प्राप्त झालेलं आहे. कौटुंबिक प्रश्न सोडवता येतील, आर्थिक नियोजन उत्तम करता येईल आणि तुमच्या जी मंडळी कन्सल्टिंगमध्ये आहेत, कुठल्याही स्वरूपाची कन्सल्टिंगमध्ये आहेत, त्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वपूर्ण असेल. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज ओम प्रजापतये नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आज चंद्राचं भ्रमण 8:12 तुळराशीमध्ये होईल. त्यामुळं उत्तम लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी संपूर्ण स्थिरतेचा, आर्थिक नियोजनाचा आणि नवीन योजना राबवण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा अनेक नवीन हितसंबंध दृढ करणं
यासाठी देखील आहे. जुनी येणी वसूल करणं, नवीन आर्थिक योजना राबवणं यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतो. त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यवसाय, शेती, जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणार आहे. तुळरास. तुळराशीच्या व्यक्तींनी ओम भार्गवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वपूर्ण दिवस असेल. गुरु, बुध, शनी, शुक्र सर्व प्रमुख ग्रह आज तुम्हाला अनुकूलता देणारे आहेत, त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. 8:12 तुळराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला पुढील 2 ते 3 दिवस उत्तम ग्रहदशा देणारं आहे, आर्थिक स्थिरता देणारं आहे. कुटुंबाशी निगडीत तुमचे प्रश्न सोडवता येतील, राहत्या घराचे तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. शेती, कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंड, केमिकल इंडस्ट्रीज, कापडाशी निगडीत, शेतीशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे उत्तम योग देणारं आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम वरदायिने नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे. 8:12 तुळराशीमध्ये असलेल्या चंद्राच्या भ्रमणामुळं आज वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना सावध राहणं गरजेचं आहे. वाहनं चालवताना सावध राहणं गरजेचं आहे. वादविवाद टाळणं गरजेचं आहे. वरिष्ठांबरोबर सौख्य राहील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे तुमच्या सहकाऱ्यांबरोबर आज तुम्हाला सलोखा टिकवणं हे आवश्यक असणार आहे. या प्रमुख गोष्टी आज तुम्हाला कराव्या लागतील. कुठल्याही स्वरूपाच्या वादाच्या केंद्रस्थानी तुम्ही असणार नाहीत याकडे आज तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आजचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण दिवस आहे. अनेक चांगल्या योजनांचा दिवस आहे, महत्त्वाच्या निर्णयांचा दिवस आहे. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत, परंतु आज विशेष दक्षता बाळगणं देखील गरजेचं आहे. मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना सर्वांशी चर्चा करावी. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग जांभळा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वपूर्ण दिवस असेल. तुळराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला उत्तम स्थिरता देणारं असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान प्रदान करणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आणि भाग्यकारक घटनांचा दिवस असेल. नवीन योजना राबवण्याचा आजचा दिवस असेल. आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत. नवीन योजनांच्या पाठपुराव्यातून तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त होणारी आहे. कोर्ट कचेरीशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील, काही कोर्टामध्ये तुमचे वादविवाद असतील, या वादविवादातून सामोपचारानं मार्ग काढण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करतं. ही अनुकूलता तुम्हाला उत्तम स्थिरता देणारी आहे. ही स्थिरता तुम्हाला अनेक चांगल्या योजनांच्या माध्यमातून उत्तम आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्थिरता देणारी आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन धनुराशीच्या व्यक्तींनी उत्तम पद्धतीनं करणं गरजेचं आहे. मकरास. मकर राशीच्या व्यक्तींनी ओम चिदंबराय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. तुळराशीमधील चंद्राच्या भ्रमणामुळं तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा तीव्र होईल आणि व्यवसायामध्ये नवीन योजना राबवत असताना आज कदाचित थोड्या स्पर्धेला सामोरं जावं लागेल, विरोधाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आजचा दिवस हा उत्तम पद्धतीनं जर तुम्हाला घालवायचा असेल तर वादविवाद टाळणं गरजेचं आहे. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी ओम खगाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पोपटी आहे. आजचा दिवस कुंभराशीच्या दृष्टीने विशेष लाभाचा आणि भाग्याचा दिवस असेल. महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा आणि लाभ मिळवण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवतं. तुळराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला उत्तम स्थिरता प्रदान करणारा असेल. उत्तम योजना तुम्हाला आज तुम्हाला मिळवून देणारा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस असेल. अनेक चांगल्या संधी उपलब्ध होतील. संततीशी निगडीत प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी ओम दामोदराय नमः या बीजमंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग राखाडी आहे. चंद्राचं 8:12 तुळराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला मीनराशीच्या व्यक्तींना विशेष करून आज प्रवासाचे योग आणि वादविवादाचे योग कुयोग देणारे आहे. त्यामुळे आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे. या गोष्टींकडे आपण खेचले जाणार नाही, कोणाशीही वाद होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या वादातून, या परिस्थितीतून तुम्हाला कदाचित भविष्यामध्ये मोठे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे आजचा दिवस तुम्ही शांत चित्तानं घालवणं गरजेचं आहे. आज व्यावसायिक दृष्टीनं तुमची आवक उत्तम राहील.
तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होईल, आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहील, परंतु मनस्थिती मनसौख्य तुमचं उत्तम असणं गरजेचं आहे. या मनस्थितीला स्थिर ठेवण्यासाठी, या मनाला स्थिर ठेवण्यासाठी, त्याची अस्थिरता कमी करण्यासाठी आज तुम्ही दिवसाचं नियोजन उत्तम पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि शांत चित्तानं आज सर्व नियोजन, सर्व योजना राबवण्याच्या मागे तुम्ही लागणं गरजेचं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली मंडळी, कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेती, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्ष राहून आजच्या दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे.